मित्रांनो, मी राणी तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते राणी सरकार या रेसिपी चॅनलमध्ये आपल्या साध्या सोप्या आणि घरगुती रेसिपीजमध्ये. आज आपण बनवणार आहे लाल देठांची रस्सा भाजी. हे बघा, हे असे देठं मी कापून घेतलेली आहे. लाल माठाचे जे देठ असतात जाड जाड, ते मी कापून घेतले. लाल माठाचे बारीक आणि जाड असे सगळेच देठं मी घेतलेली आहेत. हे बारीक देठसुद्धा कोवळे कोवळे छान लागतात या भाजीमध्ये खायला. याची सुक्की भाजी पण बनवतात, पण मी आज रस्सा भाजी बनवणार आहे. त्यासाठी मी वाटण करणार आहे. वाटण्यासाठी मी कांदा, खोबरा, दोन कांदे घेतलेत आणि दोन कांद्याच्या अर्धं मी खोबरं घेतलेलं आहे, दोन्ही भाजून घेतलं आहे. एक टोमॅटो घेतला आहे आणि आलं लसूण घेतलेलं आहे थोडं थोडं. ठीक आहे, आता आपण या सगळ्याची पेस्ट करून घेऊया. आज ही भाजी मी कुकरमध्ये बनवणार आहे. रस्सा भाजी बनवायची आहे, अगदी झटपट तयार होणार आहे. आपल्याला फक्त वाटण्याची तयारी करून घ्यायची आहे. आणि हे जे देठ आहेत, मी हे थोडंसं कोमट पाण्यामध्ये मी आधीच भिजत घातले होते. म्हणजे कोमट पाण्यामध्ये भिजत म्हणजे धुवून घेतले कोमट पाण्यामध्ये, कोमट पाणी करून, जेणेकरून जे काही कीटाणू असतील त्याच्यावरती ते निघून जातील. तर आता आपण फोडणीला तेल गरम करायला ठेवलेले आहे. बघा, दोन पळ्या भरून मी तेल टाकलेले आणि डायरेक्ट हे वाटण मी त्यात टाकणार आहे. बघा, यात मी सगळं वाटण टाकलेलं आहे. आता यात मी सगळे कोरडे मसाले टाकणार आहे. हळद, लाल तिखट, मीठ बीठ सगळं टाकणार आहे, जेणेकरून सगळं एकत्र भाजता येईल आपल्याला. ह्याची सुक्की भाजीसुद्धा खूप छान होते आणि खूप कमी पदार्थांमध्ये सुक्की भाजी याची बनते, फक्त लसूण टाकून. पुढच्या वेळेस मी ती रेसिपीसुद्धा तुमच्याबरोबर सगळ्यांसोबत नक्की शेअर करेन आणि नक्की मी पोस्ट करेन. पण आता ह्यावेळेस आपण ह्याची रस्सा भाजी बघूया. ह्याच्यात आता आपण कोरडे मसाले पण सगळे टाकून घ्यायचे, जेणेकरून ते तेलात चांगले परतले जाते. चला तर मग कोरडे मसाले टाकूया. हे बघा, आता मी त्यात टाकणार आहे एक चमचा भरून लाल तिखट. कॅमेऱ्यामुळे व्यवस्थित रंग नाही दिसत आहे. लाल मसाला टाकला, हा घरीच बनवलेला लाल मसाला आहे माझा. त्यात मी फक्त बेडगी मिरची रंगासाठी वापरलेली, बेडगी मिरची आणि खडा मसाला आणि हळद टाकायची थोडीशी. छोटा अर्धा चमचाभर मी हळद टाकलेली आहे आणि ही रंगासाठीचा हा मसाला टाकला आहे. आणि दुसरा माझा तिखट मसाला आहे, तो मी आता तो एक चम्मच टाकणार आहे आणि अजून त्यामध्ये अर्धा चम्मच टाकणार आहे. तुमचा मसाला जसा तिखट आहे त्या पद्धतीने तुम्ही मसाला वापरायचा आहे आणि मीठ चवीनुसार वापरायचं आहे. तुम्ही किती क्वांटिटी बनवणार आहे त्याच्यावरती मिठाचं प्रमाण टाकायचं आहे तुम्ही. जर क्वांटिटीच्या हिशोबाने मिठाचं प्रमाण वाढवायचं आहे, पण एकदम मीठ टाकू नका. नंतर पूर्ण रेसिपी तयार झाल्यानंतर तुम्ही चाखून बघून शेवटीसुद्धा मीठ टाकू शकता. जर तुमचा अंदाज अगदी बरोबर आहे तर तुम्ही एकदम टाकू शकता. पण जे नवीन आहेत रेसिपी बनवणारे, ज्यांना आत्ता ज्यांनी सुरुवात केली, त्यांनी जरा मीठ जपूनच टाकायचं आहे. आधी सुरुवातीला थोडंच टाकायचं आहे, नंतर वाटल्यास तुम्ही चाखून बघून, रस्सा चाखून बघून त्याच्यामध्ये मिठाचं प्रमाण वाढवायचं आहे. बघा, अशा पद्धतीने आपला मसाला पण छान परतत आलेला आहे आणि आपले कोरडे मसालेसुद्धा त्यात बघा छान परतलेत. बघा कसं तेल सुटले सगळे, वाफ आली आहे कॅमेऱ्यावरती. बघा कसं तेल सुटले छान. ठीक आहे, असं छान भाजून घ्यायचे आपल्याला. आमच्या घरात ही देठाची भाजी सगळ्यांनाच खूप आवडते, माझ्या मुलांना तर खूप आवडते. ते ह्या शेंगा अशा मस्त खातात. आपल्या शेवग्याच्या शेंगा जशा खातो आपण, तशा ह्या मोठ्या शेंगा आहेत ना, शेवग्याच्या शेंगांप्रमाणे आपल्याला खाता येतात आणि बारख्या कोवळ्या असल्यामुळे ते डायरेक्टली खाता येतात आपल्याला. खूप छान लागते आणि ही खूपच पौष्टिक आहे. नक्की आठवड्यातून एकदा तरी तुम्ही नक्की खात जा, कारण ह्याच्यामध्ये भरपूर कॅल्शियम आहे. खूप पौष्टिक भाजी आहे आणि ही खाल्लीच पाहिजे. आणि मुलांना पण चारा, मुलांसाठी बनवणार असेल तर जरा कमी तिखट बनवा, म्हणजे जेणेकरून ते पण खाते. ह्याच्यात जेवढं पाणी आपल्याला, जेवढा रस्सा बनवायचा आहे तेवढंच पाणी मी टाकणार आहे. तुम्ही कढईतसुद्धा ही भाजी बनवू शकता. मी कुकरमध्ये बनवते पटापट होण्यासाठी, झटपट बनवायची म्हणून कुकरमध्ये बनवणार, नाही तर मी नेहमी या कढईतच बनवते. मी ह्याच्यात आता अजून पाणी टाकणार आहे. हे बघा, मी एवढं पाणी टाकलेलं आहे, माझ्या शेंगा बुडतील एवढं. जास्त मी पातळ पण नाही करणार आणि जास्त घट्ट पण नाही. आता कुकरला झाकण लावून याच्या शिट्ट्या काढून घेऊया. हे बघा, मी कुकरला झाकण लावलेलं आहे. आता मी ह्याच्यात तीन शिट्ट्या काढून घेणार आहे. ह्यांना शिजायला काही जास्त वेळ लागत नाही, कारण ते कशा कोवळ्याच असतात, एवढे काही निंबर नसतात, त्या पटकन शिजतात. आपल्या शेवग्याच्या शेंगांसारख्याच असतात त्या, त्यामुळे त्यांना जास्त वेळ नाही लागत. आता मी मिडियम गॅसवरती मी हे शिजवणार आहे.
मीडियम गॅसवरती 3 शिट्ट्या काढणार आहे, जेणेकरून उतू नको जायला. काय काय कुकर कसे, माझ्या कुकरमध्ये पटकन उतू जातं पाणी थोडंसं जरी जास्त असलं तरी. तर तुमचा कुकर जसा असेल त्या पद्धतीने तुम्ही शिजू शकता, मोठ्या गॅसवरती पण तुम्ही शिजू शकता, पण मी थोडं मीडियम ठेवणार आहे जेणेकरून उतू जाणार नाही. तर चला तर मग 3 शिट्ट्या काढून घेऊया याच्या आणि मग बघूया आपली भाजी कशी तयार झाली. हे बघा अशा पद्धतीने आपली मस्त ही लाल देठाची रस्सा भाजी बघा तयार झालेली आहे. तुम्हाला जेवढी ग्रेव्ही हवी आहे तेवढी तुम्ही ठेवू शकता. हे बघा मस्त. हे बघा अशी आपली ही लाल देठाची रस्सा भाजी तयार झालेली आहे. नक्की बनवून बघा आणि मला कमेंटमध्ये कळवा कशी झाली. मी टेस्ट करून बघितली आहे, छान झाली आहे. आणि तुम्ही पण नक्की बनवा.